दर्जेदार शिक्षणासह 100% यशाची हमी, श्री गणेश क्लासेस वांगणी। इयत्ता 1 ते 10 मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम। इयत्ता 11 आणि 12 कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा। वार्षिक फीमध्ये विशेष सवलत। आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9665591991 किंवा 8805533944। अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण आणि श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्यात आला। देशभरात श्रीरामलल्लाच्या स्वागत आणि पूजनासाठी उत्सव साजरा करण्यात आला। ग्रामीण भागात देखील श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले पाहायला मिळाले। वांगणी नजीक ढवळेपाडा गावात देखील ग्रामस्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। यावेळी गावातील मध्यभागी असलेल्या श्री हनुमान मंदिरामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली। सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करून संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावकऱ्यांनी गावातील सर्व रस्ते स्वच्छ करून भगव्या पताका आणि रांगोळीने रस्ते सजवलेले पाहायला मिळाले। इतकंच नव्हे तर श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या वेशभूषेतील चिमुकले यावेळी सोहळ्याचे आकर्षण ठरले। प्रत्येक घरासमोर पालखी येताच माता भगिनींनी श्रीरामाचे दर्शन घेऊन पूजन केले। पालखी मिरवणुकीत भजन आणि श्रीराम नामाचा जयघोष याने संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय झालेले पाहायला मिळाले। यावेळी पालखी मिरवणुकीनंतर सर्व गावकऱ्यांसाठी आणि दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। सर्व घरासमोरील दीपोत्सव, विद्युत रोषणाई, रस्त्यातील रांगोळी, भगव्या पताका, पालखी मिरवणुकीतील भजन आणि श्रीराम नामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात संपूर्ण सोहळा संपन्न झाला आहे। लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब।